हॉटेल 712 लोणावळ्यातील आगळेवेगळे हॉटेल अस्सल कोल्हापुरी जेवणाचा थाट आपल्या गावाची आठवण करून देणारं गावरान बैठकीत काळा पिवळा मटणाचा रस्सा कोल्हापुरी जेवणाच्या विविध प्रकारांसह हॉटेल 712 वर्सोली टोल नाक्याजवळ जुना मुंबई पुणे रोड लोणावळा प्रोप्रायटर विनोद देशमुख संपर्क 8888988712 स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत लोणावळा नगर परिषद ओमकार तरुण मंडळ मावळवार्ता फाउंडेशन आणि लोणावळा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने तुंगारली धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोणावळा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात 2021 देशात प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी कंबर कसली असून स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या उपक्रमाच्या अंतर्गत नगर परिषदेने अनेक उपक्रम राबविण्याचा सपाटा लावला आहे. याच अनुषंगाने लोणावळ्यातील तुंगारली धरण परिसरात लोणावळा नगर परिषद मावळवार्ता फाउंडेशन ओमकार तरुण मंडळ व लोणावळा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच शहर स्वच्छ ठेवण्याची उपस्थितांनी यावेळी शपथ घेतली. सुजाण नागरिक भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन. तुंगाली धरण परिसरात अनेक दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, रॅपर्स, झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आली. या जागी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कविश्वर, विशाल पाडाळे, ओमकार तरुण मंडळाचे अध्यक्ष हरिलाल बोरकर, जयवंत गोसावी, मावळवार्ता फाउंडेशनचे संजय अडसुळे, जितेंद्र कल्याणजी, ज्ञानेश्वर येवले, बाबूभाई शेख, संदीप वर्तक, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, बंडू येवले, दीपक तारे, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी, मावळवार्ता फाउंडेशनचे सर्व सदस्य व ओमकार तरुण मंडळाचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.